इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 च्या दुसऱ्या प्रकरणातील सराव संच 2.1 मधील प्रश्न 5वा आणि 6वा अभ्यासणार आहोत. चला मग पाहूया प्रश्न 5वा. प्रश्न 5वा आहे, जर एक्स बरोबर 3 हे के एक्स वर्ग वजा 10x + 3 = 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर के ची किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला के ची किंमत काढायची आहे. त्यासाठी आपल्याला एक्स याचं मूल्य दिलेलं आहे 3. चला मग सोपं गणित आहे, सोडवूया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी दिलेलं समीकरण लिहून घेऊ. दिलेलं समीकरण आहे के एक्स वर्ग वजा 10x + 3 = 0 हे दिलेले समीकरण आहे. आता आपण एक्स बरोबर 3 ही किंमत समीकरणात ठेवूया. ही किंमत समीकरणात ठेवून समीकरणात एक्सच्या जागेवर आपण 3 ठेवला तर के गुणिले एक्स वर्ग म्हणजे के गुणिले 3 चा वर्ग होईल. म्हणून के गुणिले 3 चा वर्ग वजा 10x म्हणजे 10x म्हणजे 10 × 3 वजा 10 × 3 = 0. आता या समीकरणाला सोडवूया. 3 चा वर्ग आहे 9 × k म्हणजे 9k वजा 10 × 3 म्हणजे 10 × 3 = 30 + 3 = 0. आता ही अक्षर आणि ह्या संख्या संख्यांची सोडवणूक करू. 30 + 3 पण हा 30 ऋण आहे. ऋण आणि धन यांची वजाबाकी होते म्हणून 30 मधून 3 गेले तर 27 उरतील आणि आलेलं 27 उत्तर हे ऋण असेल कारण 30 ही संख्या मोठी आहे आणि तिचं चिन्ह ऋण आहे. म्हणून 9k - 27 = 0. आता या 27 चं तिकडे पक्षांतर करूया म्हणजे आपल्याला के ची किंमत काढायची आहे. मग 9k = 27 तिकडे गेला झाला धन 27. आता 27 कडे या 9 ला घेऊन जाऊ पण 9 या के ला गुणतो आहे. 27 कडे जाताना तो 27 ला भागेल. पक्षांतर करताना कधीही विरुद्ध क्रिया करते. के आपल्या जागेवर आहे बरोबर 27 आपल्या जागेवर आहे फक्त 9 चं पक्षांतर करतोय तो इकडे येताना भागेल. म्हणून 9 × 9 = 27 k = 3 हे आपल्याला उत्तर मिळालं आहे. आहे की नाही सोपं? मित्रांनो, 6वं उदाहरण आहे, 5m² + 2m + k = 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ -7/5 असेल तर के ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला कृती पूर्ण करायची आहे तर उकल अशी आहे, 5m² + 2m + k = 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ टिंबटिंब आहे. आता आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे की या वर्ग समीकरणाचे एक मूळ -7/5 असेल. मग आपल्याला या ठिकाणी लिहायला लागेल -7/5. म्हणून एम बरोबर टिंबटिंब वरील वर्ग समीकरणात ठेवू. मग एक मूळ हे आहे ती एम ची किंमत आहे म्हणून आपण एम बरोबर -7/5 वरील वर्ग समीकरणात ठेवायचं आहे. एमच्या जागेवर -7/5. मग वर्ग समीकरण हे आहे 5m² म्हणजे 5 × m² 5 × m² म्हणजे एम ची किंमत आहे -7/5. मग 5m च्या जागेवर आपण -7/5 लिहायचं आहे त्याचा वर्ग + 2m म्हणजे 2 × m 2 × m म्हणजे 2 × 7/5 + k = 0. आता आपल्याला सर्व स्टेप या ठिकाणी दिलेल्या नाही आहेत. मग बाकीच्या स्टेप आपण कुठंतरी रिकाम्या कागदावर करून घ्यायच्या. आता 5 × 7/5 चा वर्ग आहे म्हणजे दोन्ही पदांचा वर्ग होईल. 7 चा वर्ग होईल -49 आणि 5 चा वर्ग होईल 25. 5 × 25 भाग जातो आहे. 5 × 1 = 5 5 × 5 = 25 49/5 या ठिकाणी आपण लिहू 49/5. आता इकडे 2 × 7/5 या ठिकाणी कोणत्याच संख्येचा कोणाला भाग जाणार नाही म्हणून 7 × 2 7 × 14
पण ऋण 14 या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल, छेद 5 जसाच्या तसा। आता या ठिकाणी छेद समान असल्यामुळे यांची बेरीज आपल्याला करता येईल, 49 अधिक ऋण 14। आता अधिक आणि वजा जवळ आले म्हणजे त्यांची होते वजाबाकी, 49 मधून 14 गेले तर 35 उरतात, म्हणून आपण इथं लिहायचा 35 छेदस्थानचा 5 जसाच्या तसा लिहू शकतो आपण। पण याची एक स्टेप आपल्याला पुढे अशी करता येईल, 35 छेद 5 म्हणजे 5 × 5 = 5, 5 × 7 = 35, मग आपण इथं लिहायचा डायरेक्ट 7, 7 + k = 0। के आपल्या जागेवर ठेवून बरोबर चिन्हाच्या पलीकडे हा 7 पक्षांतर करायचा, हा धन 7 तिकडे जाताना ऋण 7 होईल, म्हणून के बरोबर ऋण 7 ही आपल्याला उकल मिळालेली आहे। होतं की नाही मित्रांनो सोपं? तर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।